नमस्कार मित्रांनो, मी संतोष सावंत फिशिंग मिस्ट्री चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज फिशिंगला आलेलो असताना हे म्हशीचा पिल्लू इथे अडकलं होतं चिखलामध्ये, तर त्याला आता आपण सोडवलेलं आहे आणि हे चांगल्या रीतीने आता चालत आहे. बघा, तर हे पिल्लू जर मी काढलं नसतं तर मेलं असतं, कारण इथे कोण माणसं जास्ती येत नाहीत. तर आता ते चांगलं चालायला लागलंय. आज आपण आलो होतो फिशिंगसाठी आणि चिखलामध्ये रुतलेलं म्हशीचं पिल्लू आपल्याला दिसलं, तर आपण त्याला बाहेर काढलं, चिखलात जाऊन त्याला बाहेर काढलं आणि ते आता व्यवस्थित आपल्या आईकडे चाललं आहे आणि खाणं खायला लागलंय, गवत खायला लागलंय. तर असा जर कुठचा प्राणी जर अडकला असेल आणि त्याला तर तुमच्या मदतीची गरज असेल तर अवश्य त्या प्राण्याला मदत करा तुम्ही. आज आपण आलेलो आहे रॉड फिशिंगसाठी आणि आज आपण वापरणार पॅन्थम स्नॅपर 9 फुटी रॉड डायवाचा आणि शिमानोचा स्टार्डिक 4000 हे रीळ आज वापरणार आणि बघूया आज काय मिळतं आपल्याला त्या रीळवरती आणि रॉडवरती. तर मित्रांनो, व्हिडिओ आता आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.